साईबाबांच्या पादुका दर्शनाचा वाद चांगलाच चिघळला आहे. पादुका दर्शनासाठी बाहेर नेऊ नये यासाठी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. पादुका बाहेर न्याव्या की नाही याबाबत ग्रामस्थांनी बाबांच्या समाधीवर चिठ्ठ्या टाकून याबाबत निर्णय घेण्यात आला. समाधीवर टाकलेल्या चिठ्ठीत बाहेर पादुका नेऊ नये असा कौल बाबांनी दिल्याने पादुका बाहेर न्यायच्या नाहीत या निर्णयावर ग्रामस्थ ठाम आहेत. साई मंदिराजवळ ग्रामस्थ आणि छत्रपती शासन संघटनेच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्यात आलं आहे. साई पादुका दर्शन सोहळ्याबाबत ग्रामस्थांची बैठक झाली. या बैठकीत साईबाबांच्या मूळ पादुका बाहेर नेऊ नये असं एकमत ग्रामस्थांमध्ये झालंय. साई पादुकांचा दौरा रद्द करण्यात यावा याकरिता शिर्डी ग्रामस्थ आणि छत्रपती शासन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रविवारी सायंकाळी दुपारतीनंतर आमरण उपोषण सुरू केलं होतं. तर साईबाबांच्या पादुका शिर्डीबाहेर नेण्याच्या मुद्द्यावर संस्थान ठोस निर्णय देत नसल्याने ग्रामस्थ दत्ता आसने यांनी संस्थानला आत्मदहनाचा इशारा दिला आहे. 2 दिवसांपूर्वी संस्थान विश्वस्तांसोबत खडाजंगी झाल्यानंतर आज ग्रामस्थांनी पुन्हा एकदा पादुका बाहेर नेण्याचा निर्णय मागे घेण्यास संस्थानला सांगितलंय. दरम्यान साईबाबा संस्थानचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश हावरे यांनी उपोषणकर्त्यांशी फोनवरून चर्चा करत चेन्नई येथे पादुका दर्शन सोहळ्याची तयारी पूर्ण असल्याने तेथील भाविक नाराज होतील. जो वाद आहे तो 13 तारखेच्या बैठकीत सामंजस्याने सोडवू असं आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आल्याचं उपोषणकर्त्यांनी सांगितलं. रात्री 10:30 सुमारास छत्रपती शासनाच्या सदस्यांनी उपोषण मागे घेतलं आहे. आता बैठकीत काय तोडगा निघतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. मी संस्थानला जो इशारा दिला होता आत्मदहन पादुकांच्या रथा समोर मी आत्मदहन करणार, त्याबाबत संस्थांनी माझी कुठलीही दखल घेतली नाही, कुठलाही अधिकारी माझ्यासमोर चर्चेलाही आला नाही. त्यामुळे मी माझी भूमिका कायम ठेवून मी सकाळी तो प्रयत्न करण्यासाठी ज्यावेळेस मी मंदिरात गेलो तर मंदिरात मी प्रथमतः 4 नंबर गेटने घुसण्याचा प्रयत्न केला. तिथं खूप मोठा पोलीस फोर्स दिसल्यानंतर मी माझा मोर्चा वळून गेट नंबर 3 हनुमान मंदिराच्या अंगून घुसण्याचा प्रयत्न केला तर तिथे मला पोलिसांनी म्हणजे संस्थांच्या दबावाखातर पोलिसांनी बळाचा वापर करून अडवलं आणि स्थानबद्ध केलं आणि नंतर मला 8 वाजता सोडून देण्यात आलं. पण माझा प्रयत्न मी करत होतो आणि बाबांच्या कौलाचा अनादर होत असताना मला तो प्रयत्न यशस्वी करण्यासाठी तर मी तो प्रयत्न करत असताना मी अयशस्वी ठरलो. संस्थांच्या बळाचा वापरामुळे मी अयशस्वी ठरलो म्हणून मी बाबांची प्रथमतः माफी मागतो का बाबा मी तुमच्या कौलांचा अनादर होत असताना माझे प्रयत्न करूनही अयशस्वी ठरलो त्याबद्दल प्रथमतः मला माफ करा. आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे काल रात्री जे छत्रपती शासनाच्या तरुण मुलांनी उपोषण सुरू केलं होतं आणि ते उपोषण सोडवण्यात आलं, ते सोडवण्यासाठी गावातल्या काही ज्येष्ठ मंडळींनी म्हणजे खरं जर म्हटलं तर उपोषण सोडवण्यासाठी प्रशासनाने समोर यायला पाहिजे होतं आणि प्रशासनाने त्यांच्यासंग चर्चा करायला पाहिजे होती. पण प्रशासनाने गावातल्या ज्येष्ठ मंडळींना संस्थांची प्रतिष्ठा मलिन होऊ देऊ नका आणि त्याच्यासाठी सहकार्य करून हे उपोषण सोडवा अशी भूमिका घेतली. आणि म्हणजे इथं असं झालं की साईबाबांच्या कौलापेक्षा संस्थांची प्रतिष्ठा महत्वाची वाटायला लागली आणि ती मलिन होऊ न देण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आणि त्या मुलांना अक्षरशः दबाव आणून ते उपोषण मागे घेण्यास भाग पाडण्यात आलं आणि त्यामुळंच छत्रपती शासनाचे बरेचसे मुलं एकदम खचल्यासारखे झालेले आहेत. पर मी त्या तरुण मुलांना सांगू इच्छितो, मुलांनो तुम्ही माझ्या लहान भावासारखे आणि तुम्हाला अगदी प्रेमाचा सल्ला देतो, कालच्या प्रकारावरून अजिबात खचून जाऊ नका. तुमच्या आयुष्यात तो सगळ्यात मोठा अनुभव राहील आणि त्याचा तुम्हाला तुमच्या आयुष्यात नक्कीच फायदा होईल. काय असतं, एखादं नवीन रोपटं उगत असलं की त्याचा शेंडा फुडल्या गेल्यानंतर रोपट्याने असा विचार कधीच करायचा नसतो की आपण आता मरून जाऊ. एक गोष्ट लक्षात ठेवायची, शेंडा फुडल्यानंतर रोपटं कधीच मरत नसतं, रोपटं बहरण्यासाठी त्या शेंडा फुडल्याचा फायदा होत असतो. एक माझ्याशी संस्थान अधिकाऱ्यांनी कोणीही संपर्क केलेला नाही पण छत्रपती शासनाच्या मुलांना उपोषण तोडण्यासाठी सांगताना जे सांगण्यात आले की संस्थान 13 तारखेला ग्रामस्थांशी चर्चा करण्यासाठी तयार आहे आणि ग्रामस्थ जो निर्णय घेईल त्याचा आम्ही स्वीकार करू, या पद्धतीनं त्यांना आश्वासन मिळालेले. माझ्याशी कुठल्याही अधिकाऱ्यांनी किंवा कुठल्याही संस्थांच्या माणसांनी चर्चा केलेली नाही. असतं कुठली गोष्ट, एक तर सगळ्यात महत्वाची गोष्ट का ज्यांनी ह्या दौरा नेण्यासाठी परवानगी दिली होती त्यांना आज पश्चाताप होतोय.
कारण बाबांच्या पादुकांचं पावित्र्य आणि सुरक्षितता धोक्यात आहे हे त्यांच्या गोष्टी लक्षात आलंय. पण संस्थांचं विश्वस्त मंडळ त्यांना फक्त तेवढ्याच एका कात्रीत सापडून धरतंय आणि सांगतंय की तुम्हीच आम्हाला परवानगी दिली. त्या गोंधळामुळे ही गोंधळाची स्थिती आहे. पण मी सांगतो तुम्हाला, गावातून जास्तीत जास्त लोकांचा ह्या दौऱ्यासाठी विरोध आहे. प्रतिनिधी राजेंद्र बनकर सह गणेश भालेराव, माय न्यूज, शिर्डी.